स्थायी समिति सदस्य निवडीवरून औरंगाबाद महापालिकेमध्ये चांगलाच गोंधळ झाला। स्थायी समितीचे सभापति गजानन बारवाल यांच्या दालनात जाऊन काही नगरसेवकांनी त्यांना शिवीगाळ केली। आज स्थायी समितीसाठी सदस्य निवड होती। गजानन बारवाल शहर विकास आघाडीचे गटनेते आहेत। ही 13 नगरसेवकांची आघाडी आहे। यावेळी गजानन बारवाल सदस्यपदी दुसऱ्याचं नाव सुचवतील अशी या 13 नगरसेवकांना आशा होती। मात्र बारवाल यांनी पुन्हा स्वतःचंच नाव सदस्यपदाच्या शर्यतीत टाकल्यामुळे शहर विकास आघाडीचे इतर नगरसेवक चांगलेच भडकले। पैशांच्या मोहापोटी बारवाल दुसऱ्यांदा स्वतःचंच नाव शर्यतीत टाकत असल्याचा आरोप या 13 नगरसेवकांनी केला। यावेळी बारवाल आणि या नगरसेवकांची चांगलीच वाचाबाची झाली। यावेळी हे नगरसेवक बारवाल यांच्या अंगावरही धावून गेले। अखेर इतरांनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद तात्पुरता मिटला। त्यांनी मला स्वतःहून सांगितलं होतं की बाबा तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही स्टँडिंग कमिटी सदस्य टाकू, परंतु त्यांच्यामध्ये बैमानी आल्यामुळं त्यांनी स्वतःचं नाव आता टाकून घेतलं। आमचं असं म्हणणं होतं बाबा त्यांनी स्वतःचं ना टाकता आमच्या गटामधले जे काही दोन लोक आहे, आज दोन सदस्य जाणार होते, त्या दोन सदस्याचं नाव त्यांना बंधनकारक असताना त्यांनी गद्दारी करून स्वतःचं नाव टाकून घेतलं, त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांना त्यांच्या विरोधामध्ये आम्ही विभागीय आयुक्ताला पत्र देणार आहे। याच्यानंतर आम्ही त्याला गटनेता मानणार नाही। आमच्या स्वतंत्र आमच्याजवळ बहुमत आहे, 13 पैकी आमच्याजवळ बहुमत आहे। आम्ही स्वतंत्रपणे आमचा गट उद्याला पत्र देऊन आम्ही विभाग आयुक्ताकडे आमचा स्वतःचा गट स्थापन करणार आहोत। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।